आज 22 तारखेला आपण बदलापूरमध्ये हे जे काही बॅनर लागलेले आहेत हे आपल्याला माहीतच आहेत. बॅनरचा जो मेसेज आहे खूप चांगला आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. परंतु एक गोष्ट मला अजूनही कळत नाही की ही बॅनर फक्त एकाच ठिकाणी नसून संपूर्ण बदलापूरमध्ये पसरलेले आहे. हे जाळं पसरवण्याच्या मागचं सत्ताकारण काय आहे, अर्थकारण काय आहे, काय याच्यामागे BJP आहे का, याच्यामागे शिंदे साहेबांची शिवसेना आहे का, याच्यामागे अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे का, हे जर का स्पष्ट झालं तर आम्हाला बरंच काही ह्याच्यातून प्रश्न आमची शंकांचं निरसन होईल. तसंच 20 तारखेला जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. तसंच परवा 24 तारखेला जो देशव्यापी संप असेल, राज्यव्यापी संप असेल महाविकास आघाडीतर्फे, त्यासाठीसुद्धा आम आदमी पार्टीचा त्याला जाहीरपणे पाठिंबा आहे. आता एक गोष्ट माझ्या मनात अजूनसुद्धा एक आहे, ती म्हणजे 20 तारखेला जो आंदोलन चालू होतं आदर्श शाळेपाशी, तिथं आम्ही सकाळी 6:30 वाजल्यापासून उपस्थित होतो. 11 वाजेपर्यंत मी तिथं जातीने उपस्थित होतो. 11 वाजेपर्यंत शाळेचा एकही संचालक तिथे आलेला नाही. आंदोलकांचा उद्रेक पाहता त्यांच्या हातून अशा कृती घडू शकतात याची माहिती आपल्या सर्वांनाच आहे. आणि त्या आंदोलकांना 2 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवलं का, ते आंदोलक गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते का,